आई आजारी आहे असे सांगून शाळेतून 7 वर्षे चिमुरड्याला अपहरण केले. अपहरण करणाऱ्या पोलिसांना अवघ्या 8 तासात टोळीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आता सविस्तर बातमी. आई आजारी आहे असे सांगून शाळेतून 7 वर्षे चिमुरड्याचे केले अपहरण. पैसे वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपीला अवघ्या 8 तासात टोळीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नालासोपारी वालीपाडा येथील शाळेतून शाळकरी मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला 12 तासाच्या आत बेड्या ठोकण्यात टोळीस पोलिसांना यश आले असून 7 वर्षीय मुलाला त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे. वालईपाड्यात लालचंद सुरुधर यादव याच्या सणी या मुलाचे पैसे वसुलीसाठी आरोपी महेंद्र जयनाथ यादव याने शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संतोष भोण येथील विद्यावारिधी शाळेतून आई आजारी आहे असे सांगून परस्पर पळवून घेऊन गेला होता. शाळा सुटण्याच्या वेळी मुलाला आणायला गेला असता मुलगा दिसत नसल्याने त्यांनी शिक्षकाने विचारले. महेंद्रने त्याला दुपारी 2 वाजता आई आजारी आहे असे सांगून घेऊन गेल्याचे शिक्षकांनी सांगितले. या घटनेची खबर तात्काळ टोळीस पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल पेन यांना दिल्या. नंतर पोलिसांनी पथक तयार करून गुन्ह्याच्या आरोपीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचे मोबाईलचे टॉवर लोकेशन घेऊन आरोपी हा अपहरित मुलासह रेल्वेने राज्य उत्तर प्रदेश येथे पळवून घेऊन जात असताना मनमाड रेल्वे स्टेशन येथे मनमाड लोहमार्ग पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या मदतीने आरोपी महेंद्रला रांची ट्रेनमधून अपहरित मुलासह ताब्यात घेतले. लालचंद व महेंद्र यांच्या पैशाचे व्यवहार होता. तो पैसे देत नसल्याने त्याच्या मुलाचे अपहरण केल्याचे महेंद्रने पोलिसांना सांगितले. टोळीस पोलिसांच्या कार्य तत्परतेने 8 तासात अपहरण झालेल्या सोनाली त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी टोळीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टोळीस पोलीस करीत आहेत. 7 वर्षे सनी घडलेल्या प्रकाराबाबत कुठे ना कुठे शाळा प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. शाळेतील शिक्षकांना जबाबदारी म्हणून सणीचे आई किंवा वडील जोपर्यंत शाळेत येत नाहीत तोपर्यंत एका अनोळखी व्यक्तीसोबत शाळेतून बाहेर जाऊच कसे दिले यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एक लालचंद यादव यांचा मुलगा सनी वय वर्ष 7 हा पहिलीमध्ये शिकत होता पारदे हायस्कूलमध्ये. तर तिथं जाऊन त्याचा नातेवाईक आहे म्हणून महेंद्र यादव याने तो शाळेतून घेऊन गेला त्याला आणि न सांगता म्हणजे पालकांना काही सूचना न देता घेऊन गेला. नंतर असं असं समजलं जेव्हा पालक शाळेत गेले तेव्हा मुलगा मिळाला नाही म्हणून तेव्हा विचारपूस केली तर असं कळलं की कोणीतरी त्याला घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर कळलं आरोपीचं नाव कळलं महेंद्र म्हणून मग त्याचा ट्रेस करण्यात आला. मग त्याचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर फोन केला असता तर तो त्याच्या मिसेसने फोन केला त्याला आणि तर त्यांनी सांगितलं की मी गावी निघालेलो आहे. मग तर त्याद्वारे ट्रॅक करण्यात आलं. मग त्यावेळेसच्या ज्या ट्रेन आहेत मग त्या UPकडे जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या ट्रॅक केल्या. ते रांची एक्सप्रेसमध्ये तो असावा असा अंदाज बांधला गेला. नंतर आरोपी तसंच जो अपहृत मुलगा आहे सनी त्याचे फोटो GRP आणि यांना शेअर करण्यात आले आणि त्याला मनमाड येथे GRPने थांबवलं इंटरसेप्ट केलं आणि तिथून त्याला उतरवलं. आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मनमाड येथून अपहृत मुलगा आरोपी यांना इथं आम्ही ताब्यात आणलेलं आहे.